We are learning the story, The Sky is Falling. We know that in this story, they all were running because they thought that sky was falling. ते सर्व पळत होते कारण त्यांना वाटत होतं की आकाश खाली पडत आहे. बाय अँड बाय दे मेट गुजीपुजी. पुढे गेल्यानंतर त्यांना गुजीपुजी भेटली. शी ऑल्सो आस्क्ड देम व्हाय आर रनिंग ऑल. त्यांनी तिने देखील विचारलं की तुम्ही सर्व का पळत आहात. दे रिपीटेड द स्काय वॉज फॉलिंग अँड अ पीस ऑफ इट जस्ट फेल राईट ऑन चिकन लिकन सेड. आकाश खाली पडत आहे आणि त्याचाच एक तुकडा आत्ताच आपल्या चिकन लिकनचा डोक्यावर पडून गेला. शी ऑल्सो स्केअर्ड अँड शी बिगॅन टू रन विथ देम. ती देखील घाबरली आणि तिने देखील त्यांच्यासोबत पळायला सुरुवात केली. बाय अँड बाय दे मेट फॉक्सी लॉक्सी. फॉक्सी लॉक्सी ऑल्सो आस्क देम व्हाय आर यू रनिंग ऑल व्हॉट हॅपन. दे रिपीटेड द स्काय इज फॉलिंग अँड अ पीस ऑफ इट जस्ट फेल राईट ऑन चिकन चिकन सेट. नाऊ फॉक्सी लॉक्सी वॉज अ कनिंग फेलो. ही ॲज स्मार्ट ॲज ही वॉज कनिंग. तो जितका हुशार होता तितकाच तो धूर्त देखील होता. ही गेस व्हॉट हॅपन एक्झॅक्टली देअर. त्याने तर्क केला नक्की तिथे काय घडलं असावं. अँड ही अंडरस्टूड दॅट इट वॉज जस्ट डिलिजन ऑफ चिकन लिकन. त्याला कळलं की हा फक्त या चिकन लिकनचा भ्रम असावा. नाऊ हिज माउथ स्टार्टेड वॉटरिंग. त्याच्या तोंडाला आता पाणी सुटू लागलं. ही थॉट दॅट ही वंडर्ड इफ ही वुड गेट अ ट्री. त्याला वाटू लागलं की आता त्यांची मेजवानी त्याला मिळाली तर किती बरं होईल. ही सेड टू देम डोंट वरी यू कॅन स्टे इन माय केव. यू विल ऑल बी सेफ देअर. काळजी करू नका माझी गुहा सुरक्षित आहे तुम्ही तिथं थांबू शकता. दे ऑल ट्रस्टेड ऑन हिम अँड दे वेंट इन साईड वन बाय वन. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ते सर्व त्या गुहेमध्ये एकामागून एक गेले. ॲज सून ॲज दे एंटर्ड व्हॉट हॅपन नेक्स्ट. जसे ते गुहेत गेले काय घडलं पुढे. फॉक्सी लॉक्सी स्टार्टेड लॉफिंग. हा 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 यू फुलिश क्रिएचर्स नाऊ आय एम गोइंग टू इट टू यू ऑल. मी आता तुम्हा सर्वांना खाणार आहे. दे स्केअर्ड व्हेरी मच. ते खूपच घाबरले अँड स्टार्टेड शाउटिंग हेल्प हेल्प हेल्प. बाईल आणि ते ओरडायला लागले मदत करा मदत करा. बाय लिसनिंग देअर शाउटिंग देअर अनदर फ्रेंड डॉग इटियर केम देअर. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचा मित्र डॉग इडियर तो तेथे आला. ही नोटीस ऑल सार्ट. त्याने सर्व प्रकार लक्षात घेतला अँड ही वॉन टू फॉक्सी लॉक्सी. त्याने फॉक्सी लॉक्सीला धमकी दिली. बी वेअर फॉक्सी लॉक्सी हिअर आय एम यू कॅन नॉट डिसू माय फ्रेंड्स. ही स्टार्टेड शॉटिंग ॲट फॉक्सी लॉक्सी. त्याने त्या फॉक्सी लॉक्सीवर ओरडायला सुरुवात केली अँड फॉक्सी लॉक्सी स्केअर्ड अँड ही रॅन अवे. फॉक्सी लॉक्सी घाबरला आणि तो पडून गेला. अशा पद्धतीने त्यांच्या मित्राने त्यांची सुटका केली. या गोष्टीवरून आपल्याला असं शिकायला मिळतं की आपण कोणत्याही गोष्टीचा घाईघाईने निष्कर्ष काढता कामा नये. जर आपण घाईने निष्कर्ष काढला तर आपण संकटात सापडू शकतो.